आज आपण सर्व ग्रामीण भागातले काही ग्रामस्थ आपण इथे जमा झालेलो आहोत. त्याचं कारण मुख्य हे आहे की आज डहाणू नगर परिषदेने आज जे काही आपले नगर परिषदेमध्ये राहणारे सर्व आपले बांधव आहेत, जो व्यापारी वर्ग आहे, ज्यांचे छोटे मोठे दुकान आहे, त्या दुकानावर ते आपल्या सर्व कुटुंबाचा आणि आपला उदरनिर्वाह करतात. असा व्यापारी वर्ग जो आपला बांधव आहे, त्यांच्यावर आज ही सर्व अतिक्रमणाची जी आज उराट कोसळलेली आहे, त्यांना एक सहकार्य त्यांना सपोर्ट करण्यासाठी आपण ग्रामीण भागातला जो शेतकरी वर्ग आहे, ज्या महिला आहेत, त्या सर्व आज आपण सपोर्टसाठी आलेलो आहोत. आपल्याला एकमेकाला सर्वांना सहकार्य करावं लागेल, कारण आज जे रुंदीकरण रस्त्याचे चाललेलं आहे ते एवढ्या 24 मीटर घेण्याची काही आवश्यकता नव्हती. जर 24 मीटर घेतलं तर ही आजूबाजूची सर्व दुकानं आहेत ही सर्व तुटणार आणि उद्या त्यांच्यावर उपासमारीची वेळ येणार व्यापारी वर्गावर. हा व्यापारी वर्ग काय अंबानी आणि अदानी नाहीये, हा छोटा व्यापारी वर्ग आहे. आपल्या सरकार शेतकरी जसा असतो तसा छोटा व्यापारी वर्ग आहे. आपण एकमेकावर अवलंबून आहोत. आपण बाजारात येतो, आपल्या गरजा ते भागवतात. जरी आपण त्यांना पैसे देत जरी असलो तरी ते गरजा आपल्या भागवतात. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचा एक नाता आहे आणि म्हणून त्यांच्या समर्थनासाठी, त्यांना सहकार्यासाठी आपण आलेलो आहोत. सर्व जे ग्रामीण भागातून आलेले आहेत त्यांना माझी एक विनंती राहील की आपण आपला रोजगार बुडवून इथे आलेला आहात, म्हणून तुम्हाला मी धन्यवाद देईन, तुमचा मी आभार मानेन. आणि आज आवारी साहेबांना आपण सांगितलेलं आहे आणि व्यापारी वर्गाचं पण असं म्हणणं आहे की जर 9 मीटर घेतलं दोन्ही बाजूने, 9 म्हणजे 18 मीटर, 24 ऐवजी 18 घेतलं तर कोणाचंही घर तुटणार नाही, सर्वांचं दुकान वाचेल आणि त्यांचा व्यवस्थित रोजगार चालेल. आणि म्हणून आज तुमच्या सर्वांच्या समोर डहाणू नगर परिषदेचे मुख्य अधिकारी आवारे साहेब यांनी आपल्या समोर सांगितलेलं आहे की मी एक आमदार म्हणून हे शासनाकडून मंजूर करण्याची जबाबदारी 24 ऐवजी 18 ही माझी जबाबदारी आहे. आता येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये अधिवेशन होत आहे, त्या अधिवेशनमध्ये हा विषय ठेवून मंत्री महोदयांचे बसून आपण 18 मीटर करून आणण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आणि त्यांचा जो निधी आहे तो सुद्धा निधी आपण त्यांना मिळवून देणार आहोत. म्हणून जोपर्यंत हे बदल करून आणत नाही तोपर्यंत त्यांना थांबवायला सांगितलेलं, अन्यथा जर का उद्या त्यांनी थांबवलं नाही तर माझी सर्वांना माझी अशी अपेक्षा असेल की जो ग्रामीण भागातून माझा शेतकरी वर्ग आलेला आहे हा आज जरी 500-300 लोक आले असतील तर पुढच्या वेळेस इथे आपल्याला 5000 लोक ह्या व्यापारी वर्गाच्या बाजूने आपल्याला उभं राहावं लागेल आणि त्यांना आपल्याला सहकार्य करावं लागेल. आणि म्हणून आम्ही त्यांना, मी आमदार म्हणून त्यांना पत्र देणार आहे, त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे का थांबवतो तर ते थांबवतील. आणि म्हणून एवढं जिथे बोलायचं होतं व्यापारी वर्गाला सुद्धा मी सांगतो की आपल्याला सर्वांना एक व्हावं लागेल, नाहीतर एकेकाचं जर त्यांनी तोडलं तर सर्वांची तोडून टाकेल. आणि म्हणून कधी आमचा मोर्चा कधी शेतकऱ्यांच्या इकडे गेला तर कधीतरी पाणी तरी आमच्या शेतकऱ्यांना बरोबर आहे आमच्या शेतकरी. आणि म्हणून आपण एकमेकांच्या सहकार्याने आपण एकमेकाला सहकार्य करूया, आता एवढेच सांगायचं आहे. आणि कधी असं जर अचानक आले तर सर्व माझ्या बांधवांना, व्यापारी बांधवांना माझी विनंती आहे की लगेच तुम्ही फोन केला पाहिजे. काल आम्ही दोघेही तलाशीत होतो चंद्रकांत, मी त्या दिवशी बाहेर होतो पण चंद्रकांतला मी सांगितलं का जा, आपल्या व्यापारी बांधवांवर मोठं संकट आलेलं आहे, तू जा आपली फौज घेऊन. तो त्या दिवशी आला. आम्ही आम्ही काल नव्हतो म्हणून थोडंसं तुम्ही आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, पण याच्या पुढे असं कधी आलं तर आमचे सर्व शेतकरी वर्ग तुमच्या पाठीशी उभा आहे. आम्ही शेतात पिकवणार आणि तुम्ही दुकानात विकणार हे आपलं नातं आहे. आणि नक्कीच आता इथं आपण हे थोड्या वेळची का होईना हे आपलं आंदोलन म्हणू किंवा एक मोर्चा म्हणू आपण थांबू. आणि जे काही सर्व शेतकरी बांधव आलेले आहेत हे सर्व आता आपण पोलीस स्टेशनला जायचं आहे आणि पोलीस स्टेशनला घेराव द्यायचं आहे.